पनवेल शहर भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या निमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. या अंतर्गत जल ही जीवन आहे या पाण्याची उपयुक्तता, त्याची बचत कशी करावी, याचे संवर्धन कसे करावे याची जाणीव सर्वसामान्य माणसाला करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत शुक्रवारी कामोठे आणि खांदा कॉलनी येथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांमध्ये जलसंवर्धनाबाबत सजगता यावी, आपापल्या स्तरावर ते पाणी वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे यासाठी त्यांच्यामध्ये जागृती व्हावी म्हणून कामोठे आणि खांदा कॉलनीमध्ये शुक्रवारी जलसंवर्धन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सहभाग घेऊन जनजागृती केली. भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर या निमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. या अंतर्गत जनसेवेची कामे, सर्वसामान्य तळागाळातील जनतेसाठी सामाजिक सार्वजनिक उपक्रम त्यांच्या हिताचे असतील ते आयोजित करण्याची सूचना प्रदेश भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात आली. त्यानुसार पनवेल भारतीय जनता पक्ष, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि CKT महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आणि उल्वानूर या ठिकाणी परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कामोठे आणि खांदा कॉलनी भाजप मंडळ, सुषमा पाटील विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने जलसंवर्धन रॅली संपन्न झाली. या रॅलीतून जलसंवर्धनाचा संदेश नागरिकांना देण्यात आला. यावेळी भाजपचे कामोठे मंडळ अध्यक्ष रवी जोशी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, खांदा कॉलनी युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी, प्रदीप भगत, माजी नगरसेवक गोपीनाथ भगत, एकनाथ गायकवाड, दिलीप पाटील, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, तेजस जाधव, शरद जगताप, सुरेंद्र हळदिलकर, स्वप्नाली म्हात्रे, सुमित जुंजार राव, गीता चौधरी, CKT महाविद्यालयाचे प्राचार्य SK पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि महाविद्यालयामधील विद्यार्थी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा सेवा पंधरवडा हा आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणजेच माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते महात्मा गांधीजी यांचा वाढदिवस 2 ऑक्टोबर या काळामध्ये जनतेशी संबंधित असे सेवांचे कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत. जसे की रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल किंवा त्याच्याचबरोबर आणखीन इतर अनेक सारे असे कार्यक्रम आहेत. तर त्याचबरोबरीने जल ही जीवन याची जनजागृती पर कार्यक्रमसुद्धा याच्यामध्येच आयोजित करण्यात आलेले आहेत. आणि त्यानुसार आज येथे कामोठेमध्ये भारतीय जनता पार्टी कामोठे शहर आणि या इथे लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि सुषमा पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही इथे आज रॅली आयोजित करण्यात आलेली होती. पाण्याचं जीवनातलं महत्त्व, आज वाढतं नागरीकरण आणि या नागरीकरणाच्यामुळे तर नागरीकरण जेवढ्या वेगाने वाढत आहे, पाणी हे मात्र सांगतात त्या प्रमाणामध्ये हे सर्वांपर्यंत पोचताना हे मात्र नक्कीच सांगतात दिसून येत नाही आहे. आणि त्यासाठी आज पनवेल महानगरपालिका असेल, सिडको असेल, या सर्वांच्या वतीने एक सांगता मोठ्या प्रमाणामध्ये एक सांगता त्यांच्याकडून एक सांगता आपल्याला कारवाई होताना दिसून येते, परंतु ती अपुरी आहे. आणि म्हणूनच आपल्या जर पाणी जर आपण अडवलं नाही, पाणी जिरवलं नाही, पाण्याचं संवर्धन केलं नाही, तर मग नक्की आपल्याला याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होऊ शकेल. सर्व जनजीवन आहे ते ठप्प होऊ शकतं. आणि त्यासाठीच जल ही जीवन याच्यावरती याच जनजागृती रॅली ही या कामोठ्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती.